कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण बोलणार आहोत अमृतरावजी देशमुख यांच्याशी. कोण आहे अमृतरावजी देशमुख? 50 क्विंटल प्रति एकर उत्पन्न घेणारे कापसामध्ये असे राजे पारितोषिक विजयी शेतकरी. कॉटन गुरुचा टीम मध्ये ते 3 ते 4 वर्षापासून जोडलेले आहे आणि खूप प्रवास आम्ही दोघांनी संगती केला आहे. खूप सारे वर्कशॉप्स आम्ही घेतले आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष देऊन आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांचे प्रशिक्षण आम्ही केलेलं आहे. आणि हे सर्व काम करत असताना अमृतरावजी देशमुखनी 2017 मध्ये हे शोधून काढलं की एक नवीन रोग महाराष्ट्रामध्ये आलेला आहे कापसामध्ये, गोंधळ. कोणीही याच्यावर विश्वास ठेवत नव्हता सुरुवातीमध्ये. जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला पण वाटलं असेल असा काही मोठा रोग नसेल. बोंड अळी खूप महत्वाची आहे. बोंड सर त्याच्या मधून एक लहानसा रोग असेल. पण हळूहळू ते कळलं की बोंड अळी काहीच नाही बोंड सर समोर. बोंड सरच मुख्य रोग आहे. त्याच्या नंतर अळी येते. आणि करून आणि खूप साऱ्या वर्कशॉप मध्ये आणि या वेबिनार आता हे 62वी वेबिनारची मालिका आहे. त्याच्यामध्ये सतत आम्ही सांगत आहोत जून पासून हे वेबिनार सुरू आहे की तुमच्या शेतामध्ये लक्ष द्या. बोंड सड येणार आहे. अवकाळी पाऊस आला आणि उशीर पर्यंत जर मान्सून चालला तर हे येण्याची शक्यता वाढत आहे. आणि कापसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 5-10 वर्षामध्ये रोग होत होते ते आता 2-2 वर्षाच्या गॅपने होत आहे. 5 राज्यांमध्ये हा रोग दिसलेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये ऑलरेडी हा रोग मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. आणि याचं खूप संशोधन अमृतरावजीने केलं आहे, करत आहे. आता त्यांची एक मीटिंग झाली मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये. तर अमृतरावजी 2 गोष्टी आम्हाला सांगा. एक तर ते मीटिंग काय बाबत होती, त्याच्यामध्ये काय होणार आहे, आणि दुसरा के याचा पासून जर शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर एफपीओनी कसा प्रोजेक्ट करावा आपल्याशी कॉटन गुरु अमृत पॅटर्न सह, की त्याचा खूप फायदा त्यांना एफपीओला तर होणारच आहे पण त्यांचे जे सभासद आहे ते शेतकऱ्यांना पण होणार आहे. नमस्कार मनीष भाऊ. आपण पाहतो की कॉटन गुरु आणि अमृत पॅटर्न गेल्या 3 वर्षापासून, 1 नाही 2 नाही 3 वर्षापासून ह्या बोंड सड ह्या रोगानं सर्वात जर जास्त जर कापसाचं उत्पन्न खूपच कमी घटलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपण प्रत्येक कार्यक्रमात सांगत आहोत की या गोष्टी बोंड सड आता यावर्षी जास्त येणार आहे कारण पाऊस जास्त लांबला की बोंड सड खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि वारंवार शेतकऱ्याला आपण सांगत होतो, बोंड फोडून दाखवत होतो त्यांना, नंतर फवारा काय करा पाहिजे. एकदा तर एवढं सांगितलं की आपण या गोष्टीचा हाहाकार होणार आहे आणि तसंच नेमकं झालेलं आहे. आणि आजही समजा की आपण शेतकऱ्यांना जागृत होणं महत्वाचं आहे. तसेच आता जे काय प्रोड्युसर कंपनी आहेत आपले समजा यांनी पण सतर्क राहणं महत्वाचं आहे या गोष्टीच. आता कालची जी मीटिंग होती समजा आपण जेवढं आतापर्यंत सांगत गेलेलो आहोत हे काय होतं की हे जे तज्ज्ञ मंडळी आहे समजा हे मानायच तयार नाही. आणखीन की बोंडाळीच म्हणून चालू आहे. आणि म्हणून म्हणतो की जे का आपण शेतकऱ्याच्या शेतात आज पीक उभा आहे आणि त्यांनी समजा आम्ही आपण पण नेहमी पण पाहत होतो आणि आज 60% लोक शेतकरी पहिल्यांदा तर कोणालाच माहित नव्हतं की बोंड सड काय. पण आपल्या कार्यक्रमातून दाखवत असल्यामुळं 60% तरी शेतकरी आता बोंड सड म्हणाले, बोंडाळी म्हणून झाले. आणि नंतर ज्या वेळेस सर्व शेतकरी जागृत होतील त्यावेळेस हा मोठा एक तर विद्यापीठाचे काय लोक आहेत समजा हे तज्ज्ञ मंडळी आहे यांच्यासाठी खूप अवघड होणार आहे. आणि म्हणून यांनी काय करायला पाहिजे की याच्यावर संशोधन करणं महत्वाचं आहे. आपण जर बोंडाळी जर म्हणले तर आपले आणखी 2-3 वर्षे वाया जाणार आहेत आणि आपला कापूस तर कमी होईलच. आणि त्याच्यावर खर्च जे चाललेला आहे समजा बोंडाळीवर जे आपण जे खर्च करायला समजा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि मग काय होईल की एक किंवा आपल्या इकडचं 1 क्विंटल कुठं 2 क्विंटल आणि कुठं तर कापूस वेचणी पण झाली नाही एवढं पण या रोगामुळं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून माननीय समजा आपले विधिमंडळाचे अध्यक्ष नानाजी भाऊ पटोले यांनी चांगली एक महत्वपूर्ण मीटिंग घेतली. त्यात सहभाग जसे की आपल्या सोबत जसं आता कॉटन गुरु आहे, अमृत पॅटर्न आहे, याच बरोबर माननीय श्री देवानंद
हो साहेब, हे यवतमाळचे आहेत, हे शेतकरी संघटनेचं काम करतात, प्रदेश प्रदेश अध्यक्ष पण काँग्रेसचे ते आहेत, आणि याच्या माध्यमातून ही मीटिंग घडून आणलेली आहे मुंबई येथे विधान भवनामध्ये, आणि त्यामध्ये जवळपास चांगली मीटिंग तरी 3 ते 4 तास मीटिंग चालली ते, आणि त्याच्यात बरेचसे महत्वाचे प्रश्न आहेत ते पण आपण त्याच्यात सगळ्यांनी मांडलेले आहेत समजा, आणि हा विषय एवढा मोठा आहे की याच्यावर शेतकऱ्यांनी एक यत्र आल्याशिवाय याच्यावर मला तर असं वाटत, आणि म्हणून सर्वात महत्वाचं की शेतकऱ्यांना एकत्र तर येणंच महत्वाचं आहे, त्याचबरोबर शेतकरी असो तुमच्या असो सगळ्या गोष्टी असो, आणि त्यांना त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं आहे की बोलसड एकच नाही प्रत्येक फेऱ्याट्यावर येत आहेत, आणि मी आता खूपच त्यांना सांगितलं की मी भरपूर असे काही प्रयोग केले आहेत, आता हे जे BG3, BG4, BG5 आता काही काही शेतकऱ्याचं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे समजा की हे जर आपलं तंत्रज्ञान जर BG3, BG4 पर्यंत जर गेलं समजा तर कदाचित हे बोंडसड येणार नाही किंवा बोंडाळ येणार नाही, परंतु मी सर्व पाहिलेलं आहे 3 वर्षात मी मनीजी डागा साहेबांनी समजा की बऱ्याचशा भागात आपण काही कंपनीवाल्याचे BG3, BG4, BG5 पर्यंत पण पाहिलेले आहेत, पण त्याच्यात पण बोंडसड खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे, नंतर हा नंतर जे काही शेती जे काय करतात आपल्या जसं नैसर्गिक पद्धतीने शेती करतात काही काही शेतकरी ते एकही फवारणी करत नाहीत आणि एकही खताचे फर्टिलायझर पण टाकत नाहीत, यामध्ये पण ते बोंडसड आलेली आहे 70-80%, विद्यापीठाच्या जेवढ्या काही व्हेरायटी आहेत समजा त्याच्यात पण बोंडसड आलेली आहे, आज विद्यापीठात जवळपास एकही बोंड सुद्धा नाही, सर्व बोंड सडलेले आहेत आणि एकातही आळी नाही आज रोजी, आणि म्हणून मी जे प्रयोग केले काही काही छतवर झाड लावले, काही शेतकऱ्यांचे पण छतवर झाड होते घराच्या छपरीवर छतावर, त्याच्यात जर बोंड पडून पाहिले त्यामध्ये पण बोंडसड आहे, जंगलात मध्ये काही झाड पाहिले आपण मुद्दाम जाऊन पण त्याच्यात पण ते बोंडसड आहे, मी काही काही प्रयोग काय केलाय की काही शेतकऱ्याचं आपलं तज्ञाचं जे म्हणणं आहे समजा की हे जे पातळ फुल आहे याच्यात फकडी येते अंड घालते, आता याच्यात अंड येऊ नये फकडी येऊ नये म्हणून मी प्लास्टिक मध्ये पण त्याला छिद्र त्याच्यात झाड ठेवले आहेत, सेंड नेट मध्ये पण झाड पाहिलेले ठेवलेले आहेत, त्याच्यात पण बोंड सड आलेली आहे, आणि म्हणून हे कशामुळे येते हे आपल्याला जर आज याच्यावर जर संशोधन जर झालं महत्वाचं तरच ते कापूस आपला पुढच्या वर्षी टिकणार आहे, नाहीतर कापूस येणार नाही, कापूस येईल कसा की एखाद्या वेळेस आता हे जे यावेळेस आपण पाहतो की हे जे आता काही काही कृषी विभागाचं काय म्हणणं आहे की गत वर्षी आम्ही फेरोमोन ट्रॅप लावले शेतकऱ्यांना, नंतर बोंडाळी बरेचसे असे आम्ही त्यांना औषध सांगितले ते फवारले, आणि शेतकऱ्याला आम्ही ते नॉन बीटीचे पण झाड त्याच्या टाव लावा लावले काठानं, आणि गेल्या वर्षी रोग हा त्याच्यामुळं कमी आला, हे चुकीचं आहे, मी गेल्या 3 वर्षापासून सांगतो की हे जे रोग आहे हे बोंडसड आहे, परतीचा पाऊस जास्तीत जास्त दिवस जर चालला तर हे बोंडसड होते, हे बॅक्टेरिया सारखा रोग आहे, हे फंगस रोग आहे, आणि या परतीचा पाऊस जास्त दिवस चालला त्यावेळेस मी आम्ही आपलं मनीष भाऊ आणि आम्ही त्यावेळेस पण सांगितलं होतं की आता यावर्षी कापूस खूप लांब पाणी खूप लांबत आहे, आणि यामुळं काय होईल की बोंडसड खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे, एक दिवस हाहाकार माजणार आहे, आणि नेमकं तसंच झालेलं आहे, आणि म्हणून आज रोजी जर शेतकऱ्यांनी सर्व एकत्र येलं या बोंडसडी बद्दल समजा जर सर्व हाकार जर केला रस्त्यावर जर उतरलं तरच पुढच्या वर्षी आपला कापूस वाचणार आहे, नाहीतर फार मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी पण जर पाऊस जर जास्त झाला बरोबर आहे, आणि पुढच्या वर्षी जास्त जर आऊस की पाऊस जास्त जर लांबला तर असंच परिस्थिती येणार आहे, आता हे जे आपण बोंड पाहतो मनीष भाऊच्या हातातलं समजा की हे जे काळा एक चट्टा पडलेला आहे बारीक, आता हे नेमकं काय होते की त्यावेळेस ते असा बारीक एक कथ्या कलरचा किंवा काळपट कलरचा चट्टा पडते, आणि आता हे जे बोंडाचं जे आवरण आहे चिकट आवरण असते त्याच्यामध्ये ते विलीन होते पूर, आणि पूर्णतः मग ते फैला होते त्या बोंडात, आणि हे बोंड काय होते की मग हे फुटतच नाही है की नाही, आणि मग हे फुटत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते, परंतु बोंडाळी कशी आहे त्याचा बोंडाळीचा फरक कसा आहे की बोंडाळी जे गुलाबी बोंडाळी असतो ते बी तिचा पण कलर गुलाबी असते बोंडाळी असते, पण ते लांब असते खूप अशी लांबट राहते, आणि
अंगात खूप जाडी नसते, खूप पतली असते, अशी बारीक असते. आणि हे बोंड ज्यावेळेस 25-30 आपलं दिवसाचं झाल्यावेळेस त्याच्यात जे काय गर असते, म्हणजे सरकी असते, त्याच्यात जे गर असते का, त्यावेळेस ते बोंड अळी येत असते. आणि हे अळी काय करते की त्या बोंडातून छद्र मारून मधात जाते आणि त्याचा गर खाते. आणि काय होते की एक न दोनच पाकळ्या तिला तिची हॅलो आवाज आला ना. हा आणि नंतर ते काय होते की तिचं, हा हे पाहिले बोर्ड आपण, आता तिचं जीवन चक्र खतम होते दोनच पाकळ्या. परंतु दोन किंवा तीन पाकळ्या काय होते की चांगल्या फुटतात आणि दोन किडक फुटत असतात. आणि हे जे बोंड सरडा असले हे एकदम बिलकुल फुटतच नाही. आता आपण हे पाहतो की नाही बोंड हे गुलाबी पडलेले आहेत बोंड आहे. या आळीचा आणि या बोंडाचा काय संबंध आहे? कारण ते आळी जे खाणारी आहे ते फक्त सरकीच खाते ना, आणि म्हणून याचं ते खाद्य नाही. आता हे जे बोंड सड आहे, एखादी जर एखादी सडलेली वस्तू असेल आपल्याला त्या डब्यात जर पॅक केलं तर 8-15 दिवसाला जर पाहिलं तर त्याच्यात ते हा ह्या गुलाबी याचा याचा त्याचा काही मतलबच नाही ना. आणि मग ते सडते आणि सडलेल्या आपल्या वस्तू तर कोणती आळी येते आणि त्याचमुळे हे बोंड अधूवर सडते आणि नंतर ऑटोमॅटिकच त्याच्यात आळी येते. जसं आता तुरीमध्ये पण त्याला आपण मखळी म्हणतो त्या सोल्यात पण आळी होत असते मधातल्या. तसा हा एक प्रकार आहे. हा आता रोग खूप घातक आहे याच्या मध्ये काय डाऊटच नाही कोणाला. आता याचा उपाय काय करावा आणि सरकारकडून उत्तर भेटला भेटण्यापर्यंत आपण कसं एक प्रोजेक्ट आपण एफपीओशी करू शकतो का? एका शेतकऱ्याशी तर शक्य नाही, पण हे एफपीओ मोठा एफपीओ आहे, 610 सभासद आहे त्याचे आणि विदर्भचा आहे तुमचा जवळचा एफपीओ आहे, मालुवाचा एफपीओ आहे, तर याच्या संगती आपण काय प्रोजेक्ट करू शकतो असं तुमचा काही सूचना आहे का एक मॉडेल फॉर्म बनवण्यासाठी? सर्वात जर महत्वाचं असेल तर आता एक प्रोड्युसर कंपन्या आहेत, एक प्रकारचं संघटन खूप आहे समजा, हे संघटन महत्वाचं आहे. तसंच ते संघटन पण यायचं आहे समजा. आणि कोणत्याही शेतीचा धंदा असो किंवा कोणताही व्यवसाय असो समजा, ज्यापर्यंत त्यांना त्या पद्धतीत नफा जर मिळत नसेल तोपर्यंत ते संघटन वाढत नसते आणि त्याच्यात तेवढी मजा पण नसते. म्हणून आपण काय आता आपलं एरी पहिले म्हणत होतो पहिल्यांदा शेतकऱ्यांना की तुम्ही 25-30 शेतकऱ्याचा समूह गट करा, परंतु गट होत नव्हता. परंतु आता ही जे प्रोड्युसर कंपन्याचा खूप म्हणजे काय व्हायला की आपण 0 पासून ते 100 पर्यंत आपण त्यांना शिकवत चालू. समजा उदाहरणार्थ जसं की पहिल्यांदा आपल्याला त्यांना एक तर माहिती द्यायची समजा आपल्याला सुरुवातीला त्याला एक प्रकारचं ज्ञान द्यायचं आपल्याला. नंतर त्याला बियाण्यापासून नागरटीपासून बियाण्यापासून विकेपर्यंत समजा आपल्या याच्यात त्यांना आपल्याला सर्व गोष्टीच एक ट्रेनिंग देण्याची आहे समजा. आणि म्हणूनच आपल्याला जसं की आता बरेचसे आता आपल्या तुम्ही आपण ज्यावेळेस तुम्ही काम कार्यक्रम घेतलेले आहात आणि बरेचसे एमपीओ आपल्या आंबोड्याला पण येऊन गेलेले आहेत, त्यांचे एक खूप मोठ्या प्रमाणात एक जागृती निर्माण झाली त्यांच्यामध्ये बी. आणि त्यांचं जे म्हणणं पडले की आम्हाला दादाजी ज्यावेळेस म्हणले समजा तर आम्हाला एक गाव एक वान पण करायचं आहे. आणि आता लगेच खूप महत्वाची गोष्ट आहे की आता येथून सुरुवात खूप मोठ्या प्रमाणात चांगली व्हायली आहे आपल्या तुमच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि याचबरोबर आपण सोयाबीन असेल तर त्यांचं सोयाबीन असो, कापूस असेल तर कापूस असो, या पद्धतीने आपल्याला करायचा. याच्यामध्ये काय झाले की त्या याचा प्रोड्युसर कंपन्याचा एक तर आपल्याला खर्च कसा कमी झाला पाहिजे हे पण आपल्याला करायचं आहे आणि उत्पन्न कसं वाढून त्याची क्वालिटी कशी चांगली राहील याचं पण आपल्याला लक्षात द्यायचं आहे. समजा की जसं आपलं उदाहरणार्थ जर मार्केटमध्ये टिकवायचं असेल समजा एवढ्या भलाड्या कंपन्या आता याच्या जर मार्केटमध्ये आपल्याला जर टिकवायचं असेल समजा तर फक्त आपण काळासाठी टिकतो, पैशासाठी नाही टिकणार, फक्त आपल्याला क्वालिटी महत्वाची आहे. आणि मग आपण या माध्यमातून त्यांना क्वालिटी कशी जबरदस्त बनेल आणि उत्पन्न कसं वाढेल त्याच्याबद्दल आपण प्रत्येक एमपीओ या पद्धतीनं आपल्याला 100-100 एकर जरी दिलं कमीत कमी
तरी आपण नक्कीच निश्चितच आपण याच्यात उत्पन्न त्याच्या दुप्पट चौपट करू शकतो, एवढं मला माहित आहे.